श्लोक जरी असेल त्यांनी अमरत्व प्राप्त केलेले आहे. सचितानंद रूपाय विश्वोत्पत्ते धीयतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अशा सचितानंद स्वरूपाची त्यांनी प्राप्ती केलेली आहे. त्यांना अकल्प नाही युग जातील येते. एक आपल्या सर्वांच्या वतीने एक जाता जाता सांगून जातो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत जनार्दन बाबांची आणि शिवगिरी बाबांची कीर्ती राहील असं नाही, असं नाही. पुढे ऐक, जोपर्यंत जनार्दन बाबांची, ज्ञानोबाराय तुकोबारायांची, शिवगिरी बाबांची कीर्ती राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहील. अशा शिवगिरी बाबांना त्यांच्यावर बोलायला आम्हाला खूप खूप ठिकाणी बोलाव बोलत असतो, ते बोलण्याला संधी देत असतात. बाबाजींच्या चरणी पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या वतीनं खूप खूप लाख लाख त्यांना कोटी कोटी वंदन करून त्यांच्या चरणावर जागा मिळावी ही त्यांना शुभेच्छा आहे आणि ही मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द त्या शब्दांना विराम देतो. जय हरी, जय जनार्दन, ओम नमः शिवाय. या संतांची असणारी पवित्र भूमी, ज्या पदस्पर्शाने पावन भूमी पावन झालेली असणारी ही भूमी आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज हा सर्व जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे. असे असणारे आमचे हृदयस्थ असणारे आमचे श्री श्री 1008 श्री स्वामी शिवगिरीजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व साधू संत यांनाही कोटी कोटी प्रणाम. आम्ही अज्ञान बालक आहोत, आम्ही काय शुभेच्छा द्याव्या, त्यांच्याकडून असणारा आशीर्वाद पंत्र हे आशीर्वचन आमच्या जीवनासाठी इतकं अनमोल आहे का एका क्षणासाठी एक एक शब्दासाठी आम्ही असुसलेला असतो. कारण धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शेष, परंतु एक कारण आहे, निमित्त आहे. आज आमच्या बाबाजींचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि हा सोहळा इतका सुंदर आहे कारण हा सोहळा स्वर्गीच्या अमर इच्छिताशी मृत्यूलोपी भावा जन्म आम्हाला या ठिकाणी जन्माला येऊन हा सोहळा बघण्यासाठी कुठेतरी मिळतो हे आमचे परम भाग्य मानतो. कारण भाग्याचा उदय ते हे जोडी संत चरण आणि भाग्याच्या अनुषंगाने आज आम्ही या दिवसाला कुठेतरी इतकं सुवर्ण अक्षराने लिहावं असा हा आजचा दिवस आहे. आज अभिष्ट चिंतन सोहळा आमच्या महाराजांच्या जीवनातला जर जीवन परिचय बघितला, लहानपणाचं बालवय म्हणजे जन्म असणाऱ्या कळजापूर क्षेत्रातील असणाऱ्या बाबाजींच्या जन्मस्थानी असणाऱ्या जवळच पिंपळगाव या ठिकाणी आमच्या स्वामीजींचा जन्म झाला. जन्माचं कारण असं आहे की बाबाजींनी एक फळ दिलं आई वडिलांच्या ओटीमध्ये आणि तेच फळ कुठेतरी फळाला येत असतं. कारण त्या फळांचं वर्णन साधू संतांनी केलंय की शुद्ध बीजा फळे रसाळ मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारण असं जीवन ज्यांचं आहे. कारण जन्म नाही हा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया करा संत महात्मे या कलियुगामध्ये अवतार धारण करतात आमच्यासारख्या सामान्य जीवाला तरण्यासाठी. अवतरती इती तरती आणि आज हा समुदाय खरंच तरण्यासाठी कुठेतरी आज या सभामंडळामध्ये या पवित्र भूमीमध्ये उपस्थित आहे. बाबाजींच्या जीवनामध्ये केलेली असणारी त्यांनी साधना असेल याग असेल साक्षात भगवान श्री नर्मदेश्वर महाराजांच्या मंदिराच्या ठिकाणी केलेला असणारा जप असेल आणि त्यानुसार आज त्यांना ज्या मोठ्या पदावर आहे आणि ते पद प्राप्त होऊन सकल मानव जातीच्या हितासाठी सतत धडपड करणारे कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विद्युती आणि देह कष्टविष्टी परोपकारी साक्षात माऊली ज्ञानोपरांनी सुद्धा सांगितलं आहे की चंद्र तेथे चंद्रिका शंभ तेथे अंबिका आणि संत तिथे विवेक असणे आणि खरंच संतांच्या ठिकाणी जो विवेक असतो जे सुख आहे ते खरंच आज आम्हाला या घरी या क्षणी प्राप्त होत आहे. आमच्या जीवनाची कृतकृतता आहे, कृतकृत्यता झालो इच्छा केली ते पावलो. आज सर्व समाजाच्या समोर या ठिकाणी आपण बाबाजींना शुभाशीर्वाद देत आहोत की त्यांची कृपादृष्टी आमच्या सदैव सदैव राहो हीच भगवंताच्या आणि बाबाजींच्या चरणी भाव ठेवून माझ्या सेवेला विराम देतो. जय आणि यानंतर श्री पंचदश नाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनंत विभूषण शिवगिरीजी महाराज. आत्ताच रायते बाबांनी सांगितलं वारकरी संप्रदाय प्रेम
अहो ज्यांच्या वडिलांचं नाव पांडुरंग आहे, ज्यांच्या आईचं नाव सरस्वती आहे आणि हयात ज्यांची वारकरी संप्रदायात गेली त्यांचं वारकरी संप्रदाय प्रेम राहणारच. पिंपळगाव सांगितलं आता ताईंनी, 40 वर्ष जनार्दन स्वामी महाराजांच्या सेवेत बाबाजींचे वडील होते आणि बाबाजींचे आजोबा हे ज्ञानेश्वरीचे वाचक बाबाजी आणि काशीनाथ बाबा पाटील लिगोटे हे मित्र होते. आणि पंढरपूरची जनार्दन स्वामी महाराज वारी करताना जर एकमेव कोणी संघ राहत असेल तर काशीनाथ बाबा राहत होते, ते म्हणजे लिगोटे परिवार, ते म्हणजे शिवगिरी महाराजांचे आजोबा. हे एका जन्माची पुण्याही नाही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा की हे होणार ही बाबाजींचा आशीर्वाद. सावरगाव एक ठिकाण आहे नांदगाव जवळ, बाबाजींसोबत माझं खूप आयुष्य गेलं. तर तिथं एक बिहारी संत थे महाराजजी, वो बिहार के संत बोले बाबाजी सत्संग कर रहे थे, वो हमारे पास बैठे थे, 90 साल उनका उम्र था. वो बोले ये जो महाराज जी है ना, ये शिवगिरीज महाराज जी, ये दर्शनीय महाराज है, दर्शनीय. मतलब दर्शनीय बोले तो अरे इनके पास जो जो आएगा, इनका हाथ जिस जिस पर पड़ेगा वो माला माल हो जाएगा. खऱ्या अर्थाने सांगतो, त्यांच्या संगतीत जे जे गेले, त्यांच्या सानिध्यात जे जे गेले, त्यांचं काय सोनं झालं हे रायते बाबांना आम्हाला चांगलं नाही. म्हणून एकच सांगतो, वाढदिवस हे निमित्त आहे. जरी हे सगळं असं निमित्त आहे पण वाढ म्हणजे काय, तुम्ही बघा आज या काळात सुद्धा राष्ट्रसंत सद्गुरु बाबाजींच्या परिवारातील भक्त परिवार, बाबाजींवर प्रेम करणारा परिवार आजही इथं हजारोच्या संख्येने उपस्थित आहे, हे आमच्या बाबाजीचं कार्य. निस्त महाराष्ट्रात पुरत नाही, निस्त एका गावा पुरत नाही, ज्या मराठवाड्या जालना जिल्ह्यातून लोक आले आता जिकडं प्यायच्या पाण्याची हे होती, आज तिकडं जो तो जनार्दनमय झाला, नवे नवे आखाड्यातही जनार्दनमय झालं. आणि ज्या कुंभमेळ्यात आपण शाही स्नान आपल्याला कधी भेटत नव्हतं, तर कुंभमेळ्यामध्ये जाऊन शाही स्नान करण्याचं आपल्याला फक्त शिवगिरी महाराजांमुळे मिळालं. म्हणून आज त्यांच्या अभिष्टचिंतन प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना एकच शुभेच्छा तर नाही देऊ शकत, एवढे मोठे आम्ही नाही, एकच सांगतो तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा, असे फुलत राहा, असेच हसत राहा. जसा सूर्य असतो समुद्राच्या काठावर उभं राहून समुद्राची खोली मोजता येत, समुद्राच्या काठावर उभं राहून समुद्राची खोली मोजता येत नाही, तसं शिवगिरी बाबांचं कार्य इतकं विशाल आहे. असे हजारो व्यक्ती किती आले, 2 मिनिटात ते पूर्णच होऊ शकत. म्हणून बाबाजींना नतमस्तक होतो आणि माझी झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि यानंतर श्री श्री गजराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज पंचशंभू जुना आखाडा याचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण आश्रमामधून तुम्ही सर्व भक्त मंडळी याला सर्वांना ज्ञात आहे आमचे असणारे गुरुवर्य. संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की कोणत्याही व्यासपीठावरती असेल तर एक बाबांचं शिष्य म्हणून या ठिकाणी आम्ही अहोरात्र बाबांच्या संतीत आहो. नवे नवे बाबांचे आमच्यावरती एक आशीर्वाद आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबांना आशीर्वाद आम्ही देऊ शकत नाही कारण बाबांचे आशीर्वाद आम्हाला घ्यायचे असतात. वेळोवेळी बाबांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी बाबांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी सांगावं आणि बाबांसाठी कुठली गोष्ट करायची नाही हा कुठलाही निर्णयही नसतो. बाबांसाठी कुठलीही गोष्ट करण्यासाठी आम्ही आजही तयार आहोत, उद्याही तयार आहोत आणि हमेशाही आम्ही तयार राहणार आहोत. परंतु या व्यासपीठावरती संपूर्ण साधू वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, संपूर्ण प्रत्येक आश्रमातले आपल्याला एक घर नाही निर्माण करू शकत आपण, चार माणसांमध्ये प्रेम नाही निर्माण करू शकत आपण, परंतु आज या ठिकाणी 3 ते 4 हजार पब्लिक मध्ये बाबाजींनी प्रेम वाटलं, नवे नवे लाखोंमध्ये प्रेम वाटलं, हा सगळा समाज जमलाय या ठिकाणी. बाबांच्या वतीने सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. आता सर्व संतांचं नाव नाही घेता येणार या व्यासपीठावरती, बाबांचं नाव प्रत्येक जण घेतय परंतु या ठिकाणी सर्व संत उपस्थित आहात. तुम्हा सर्व संत माई बापांचं आम्ही नाव नाही घेऊ शकत, तुम्हा सर्व संतांच्या नावासाठी एकच नाव घेऊ शकते, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या चरणावरती फूल वाते वाकून, बाबाजींच्या चरणावरती फूल वाते वाकून आणि तुम्ही सर्व संत महात्मे या ठिकाणी माझ्या गुरुदेवांसाठी वेळेत वेळ काढून आलात, संपूर्ण भक्त मंडळ या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलात. तुम्हा सर्वांचं नाव घेते श्री श्री गजराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराजांचा मान ठेवून
सर्वांचा मान राखून या ठिकाणी तुम्हा सर्वांचं नाव घेते, त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला। पुन्हा एकदा सर्व या थोडं गैरवरून आलो बाबाजी विषयी काय सांगावं, तर म्हणून अर्ध्यात मिनिटाचं सांगतो। शिवगिरी बाबा नाही माणूस मानव, शिवगिरी बाबा नाही माणूस मानव, साक्षात आले शंभू महादेव पिनाकेश्वर कार्य करण्या जनार्दनांचे। शिवगिरी बाबा नाही माणूस मानव, साक्षात आले शंभू महादेव पिनाकेश्वर कार्य करण्या जनार्दनांचे। सर्वांना जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन। अभिष्ट सिद्धन सोहळ्याच्या निमित्ताने निफाड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला शक्यतो परिस कोणाला मिळत नाही, पण आम्हाला सारख्या गरिबांना परिस मिळाला। आणि ह्या नदीमध्ये मग मुखेड असेल, देशमणा असेल, वायगाव असेल, अनेक अनेक जोडलेली पाटोदा असेल, जळगाव असेल, ह्या परिसरामध्ये तुम्हाला खरोखर परिस मिळाला। अहो अगदी शून्यातन विश्व निर्माण केलं जेव्हा आम्ही आमच्या मोबाईल वरती जाऊ बघा होतो आमचे प्राकृतिक वा वा काय सांगायचे होईल, आणि त्यांच्यामुळे आपली ही प्रगती होईल आणि संपूर्ण भागाची परिचय झाल्याशिवाय राहणार नाही अशा मी मनपूर्वक अशा सर्व उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतो।